यामध्ये खोब ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही, आणि माझ्या मते तुम्ही टाकू पण टाका, अशीच करा तुम्ही, खूप छान लागते, खूप आवडेल तुम्हाला ही रेसिपी। आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। छोटीशी क्यूब बटर, नमस्कार। नेहूज फूड मराठीमध्ये मी स्नेहल तुमचे मनापासून स्वागत करते। आज आपण बनवूया भुर्जी ग्रेव्ही। चला मी तुम्हाला दाखवते भुर्जी रस्सा कसा करायचा ते, आणि त्यासाठी साहित्य मी तुम्हाला दाखवते। 3 कांदे आहेत मिडियम आकाराचे, 4 टोमॅटो आहेत मिडियम आकाराचे, 4 अंडी, थोडं आलं, लसूण आणि 2 तेजपत्ता, म्हणजे आलं लसूण 1/2 इंच आलं, 4-5 कळी लसूण आणि थोडी कोथमीर, आणि हे आहेत आपले खडे मसाले। यामध्ये आहेत लवंग, दालचिनी, 2 इलायची, थोडी जायत्री आणि 1 चक्रीफूल। चला ह्याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे जाडं जाडं, आणि हे पण आपल्याला वाटून घ्यायचं आहे। चला मी दाखवते तुम्हाला कसं करायचं ते। सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, ही 4 अंडी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत। काळजीपूर्वक फोडा, याचं वरचं छिलकं आत जायला नाही पाहिजे, छोटे छोटे तुकडे पडतात ना तर ती दाताखाली फार इरिटेट होतात। तर आता आपल्याला काय करायचं आहे, यानंतर थोडंसं मीठ टाकायचं, जास्त नाही आपल्याला, फक्त थोडंसं मीठ टाकून आपण काय करूया, ह्याला छान फेटून घेऊया। आता काय करूया आपण, पुढची तयारी करूया। चला मी मिडियम हीटवर पातेलं गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये टाकूया आपण थोडंसं तेल। तेल आपलं थोडंसं गरम झालं ना, नंतर आपण टाकूया हे बटर, म्हणजेच मस्का, म्हणजेच लोणी। तेल आपल्याला काय टाकायचं आहे की बटर आपलं जळू नये म्हणून। काय करूया, हे ओतूया मीडियम गॅसवरती, हे तुम्ही चांगलं हे करून घ्या। बटर मी का टाकलं तर त्यामुळे थोडा फ्लेवर रिच येईल, म्हणजे टेस्ट थोडी चांगली होईल, ह्याचं कच्चेपणा पूर्ण जाईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे। ही डिश माझ्या मुलाला आणि माझ्या मैत्रिणींना फार आवडते, मी काय खात नाही कारण मी व्हेजिटेरियन असल्याकारणानं नॉनव्हेज मी खात नाही, पण आपल्या मुलांसाठी हे करायलाच पाहिजे। हे ऑलमोस्ट झालेलं आहे आपलं, म्हणजे यामधलं आपल्याला पाणी पूर्ण काढून टाकायचं अंड्यामधलं, हाताला असं पकडत असं चिपचिप नाही लागलं पाहिजे आपल्याला, पाणी नाही लागलं पाहिजे, कारण आपल्याला ग्रेव्ही करायची ना, त्या कारणाने आपल्याला या अंड्यामधलं पूर्ण पाणी काढून टाकायचं। आपण काय करू हे काढून घेऊया। आता काय करूया आपण, त्याच पॅनमध्ये तेल टाकूया, तुमच्या आवडीप्रमाणे किती टाका। आता आपण बटर नाही टाकणार यामध्ये, तेल आपलं गरम झालेलं आहे, आपण टाकूया थोडेसे जिरे, तेजपत्ते, तेजपत्ते थोडेसे फ्राय झाले की आपण टाकूया आपले 3 मीडियम आकाराचे कांदे। कांदे एकदम बारीक बारीक करा, कारण आपण हे मसाले वाटून नाही घेणार आहे, म्हणजे तर कांदा आपला परफेक्ट असा लाल झालेला आहे। कांदा आपल्याला लाल काय करायचा आहे, एकदम परफेक्ट का भाजून घ्यायचा आहे, कांदा चांगला भाजला गेला पाहिजे, कारण का की अगं थोडासाही कांदा कच्चा राहिला तर भाजी आपली गोड होईल, तसे त्यासाठी कांदा आपल्याला एकदम लाल रंग येईपर्यंत चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता आपण टाकूया हे आपले बारीक बारीक कापलेले टोमॅटो, टोमॅटो पण याला पण आपल्याला छान सॉफ्ट करून घ्यायचे, टोमॅटो पण आपल्याला एकदम मऊ झाले पाहिजे। मऊ टोमॅटो मी छान परतून घेतलेले आहेत, एकदम थोडंसं मीठ टाकूया, मीठ यासाठी की जर आपण झाकण लावून ठेवलं ना तरी पण आपले हे मसाले म्हणजेच टोमॅटो कांदा खाली लागणार नाही। 1 मिनिटासाठी आपण झाकण लावून ठेवूया। टोमॅटो आपले छान सॉफ्ट झालेले आहेत। आता ह्या स्टेजला आपण काय करूया,
आपलं आलं लसूण ची पेस्ट टाकूया. तुमची पेस्ट टाकून आपण 1 मिनिट चांगलं परतून घेऊया. याचा थोडासा कच्चापणा जाईपर्यंत हे आपलं 1 मिनिट चांगलं हे परतून झालेलं आहे. आता आपण टाकूया यामध्ये आपले मिरची पावडर वगैरे सगळे मसाले. काळा मसाला जो आपल्या गावच्या साईडला भेटतो ना तो, ही बेडगी मिरची कलरसाठी, जास्त काय तिखट नसते. ही काळा मसाला कमीच टाकणार आहे कारण काळ्या मसाल्यामध्ये ऑलरेडी सगळे गरम मसाले ॲड असतात, त्यामुळे मी काळा मसाला फक्त अर्धा चमचा टाकलेला आहे. आता आपल्याला हे तेल साईडला सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण 1 मिनिटासाठी ह्याला वाफेवर झाकण लावून ठेवूया मीडियम हीटवरती, मीडियमहून पण कमी. 1 मिनिटासाठी झाकून ठेवूया आपण, नंतर गरम पाणी टाकू यामध्ये. पण झाकण काढून चेक करूया. जर समजा तुम्ही तेल कमी टाकलं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकून तुम्ही झाकण बंद करू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. हे पाहिजे पातळ पाहिजे ते बघून तुम्ही, बस आपल्याला एवढीच ग्रेव्ही पाहिजे. आता आपण काय करायचं, मीठ आपण टाकलेलं नाही, थोडंसंच टाकलं होतं टोमॅटो हे करताना. आता आपण काय करूया, झाकण लावून 2 ते 3 मिनिटासाठी आपण ह्याला चांगलं शिजायला देऊया मीडियम हीटवर. गॅस मीडियम करा. 1 मिनिट बनून तयार झालं असेल. ग्रेव्ही ऑलमोस्ट तयार आहे. भाजीला छानपैकी तेल सुटलेलं आहे. आता आपण काय करूया, मेन इंग्रेडियंट्स टाकूया. थोडं थोडं करून ॲड करा. खूप सोपी रेसिपी आहे ही आणि खाण्यासाठी 1 नंबर टेस्टी. आता आपण काय करूया, थोडंसं मीठ टाकूया आपण कारण लास्टला थोडंसं बटर टाकणार आहे. पहिलं पण आपण बटर टाकलं होतं त्यामुळे आपण काय करूया, थोडंसं मीठ टाकूया. आणि हे जे आपले गरम मसाले आहेत ना, जे आपण जाडे जाडे कुटले होते, यामध्ये मी 4 लवंगा, 1 चक्री फूल, 2 इलायची, अर्धा इंच दालचिनी. पण मी एवढं सगळं काय टाकणार नाही, अर्धा चमचाच फक्त टाकणार आहे. आता आपण काय करूया, थोडीशी कोथमीर आणि पुदिना, पुदिन्याची पानं आपण टाकू यामध्ये. हे टाकून आपण छान परतून घेऊया. झाकण लावून मीडियम हीटवरती 5 मिनिटं आपण ह्याला ठेवून देऊया. चला मग आता आपण झाकण काढूया. डा ग्रेव्ही नाही, भुर्जी ग्रेव्ही, जी आपण भुर्जी पासून बनवलेली भुर्जी ग्रेव्ही, भुर्जी रस्सा बनून तयार आहे. तुम्ही हा चपातीबरोबर खावा किंवा भाकरीबरोबर खावा किंवा भाताबरोबर खावा, खूप छान लागते असं माझा मुलगा बोलतो. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. मीठ तुम्ही टेस्ट करूनच टाका. जर तुम्ही यामध्ये बटरचा वापर करत असाल तर तुम्ही मात्र मिठाचं प्रमाण चेक करूनच टाका कारण बटरमध्ये ऑलरेडी मीठ खूप असतं. आणि जर तेलात बनवत असाल तर ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही बघूनच मीठ टाका. गरम मसाले टाकताना पण सांभाळून टाका कारण गरम मसाले ऑलरेडी, गरम मसाल्यामध्ये तिखटपणा खूप असतो. तसंही कुठल्याही पदार्थामध्ये गरम मसाले कमीच वापरणे योग्य आहे. आणि जर फक्त काळा मसाला वापरत असाल तर काळ्या मसाल्यामध्ये ऑलरेडी गरम मसाले असतील तर तुम्ही वरून गरम मसाला टाकण्याची आवश्यकता नाही. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नेहूज फूड मराठी. भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.